हाय हॅलो हाय. आज आपण खेळणार आहोत बुद्धीला चालना देणारा खेळ. अगदी बरोबर. पहा सर्वांनी टेबलावर काय आहे रे बाळांनो. किती चौकोन आहे? आता तुम्हाला सात चौकोनाचे फक्त पाचच चौकोन तयार करायचे आहेत. किती चौकोन तयार करायचे आहेत? पाच. आता जास्तीत जास्त ना चार काड्या उचलायच्या. किती काड्या उचलायच्या? चार. आहात तयार खेळायचा खेळ? चला मग पटकन रांग तयार करून घ्या एका मिनिटात, म्हणजे आपल्याला हा खेळ खेळता येईल. चला सर्वात पुढे आहे शुभांगी. शुभांगीपासून आपण सुरुवात करणार आहोत. शुभांगी, सात चौकोनाचे आपल्याला पाच चौकोन तयार करायचे आहेत. चार काड्या उचलल्या पण त्या पुन्हा उचलून आपल्याला ठेवायच्या आहेत. ह्या ज्या स्टिक्स आहेत ना ह्या पुन्हा ठेवायच्या आहेत. तू तुझं डोकं लावून ठेवायच्या की जेणेकरून आपल्याला पाचच चौकोन दिसायला हवेत. नाहीयेत मग जसं होतं तसं ठेवायचं. प्रयत्न केला तू, चांगली गोष्ट आहे. पण आता जसं होतं तसं ठेवायचंय. नेक्स्ट कोण आहे शुभांगीनंतर? कोण येणार आहे? सानिया. सानिया तू तयार आहेस? आता पाहूया आपण सानिया काय करते. सानिया आपल्याला पाच चौकोन तयार करायचे आहेत. तीन स्टिक घेतलेले आहेत सानियाने आणि चार. आता त्या कुठे ठेवणार तू? म्हणजे उचलल्या म्हणजे त्या उचलायच्या नाही आहेत. तू तर पुन्हा तिथेच ठेवतीये जिथून घेतल्या होत्या तिथे. सात चौकोनाचे पाच चौकोन तयार करायचे आहेत आपल्याला. सेम. चला पुढे आहे नव्या. पाहूया नव्या काय कमाल करते का. दोन स्टिक झाल्या नव्याने घेतल्या. अजून दोन स्टिक घ्यायच्यात तुला जेणेकरून आपल्याला पाच चौकोन तयार होतील. आता नव्याने एक आयत आणि चार चौकोन तयार केलेले मला दिसत आहेत. झाले का रे पाच चौकोन? नाही. किती झाले मग? सहा झाले का? सात झाले. एक अर्धा अर्धा आहे. कोण आहे की नाही? होतं तसं ठेवा पुन्हा. आता नव्यानंतर कोण येणार आहे? यशोदा आहे का नव्यानंतर? चल यशोदा. यशोदा काय करतेस पाहूया आपण. एक स्टिक घेतली यशोदाने. यशोदा आपल्याला सात चौकोनाचे पाच चौकोन तयार करायचे आहेत. दोन स्टिक्स झाल्या यशोदाच्या घेऊन. किती चौकोन झाले रे? एक दोन तीन चार पाच सहा. सहा चौकोन झाले आणि एक कोन तयार केलेला आहे यशोदाने. चला होतं तसं ठेवा. छान प्रयत्न होता. खोकला कुणाला येतोय? औषध नाही पिलीस? आता नेक्स्ट कोण येणार आहे? अंजर. ठीक आहे अंजर. या मागचे दोन्ही कोडे अंजरने सोडवलेत. पाहूया आपण ह्याच्यात पण तो कमाल करतो का. पण त्या स्टिक्स पण ठेवायच्यात आपल्याला. नियम असा आहे त्या स्टिक्स हातातच नाही ठेवायच्या. त्या स्टिक्स पण आपल्याला आकृतीत ठेवायच्यात.
परत सेकंड चान्स त्या स्टिक्स आपल्याला हातात ठेवायच्या नाही आहेत. ठीक आहे, परत करायचं तर परत पण कर. आता त्या स्टिक्स अशा ठिकाणी ठेवायच्या की आपले पाच चौकोन झाले पाहिजे. किती घेतले तू? चार. चार घेतले होते. चार घेतले होते. किती झाले? एक दोन तीन चार पाच. टीचर पण इथे आले, जागा सोडली अशी. हे तुला जमलेलं नाही आहे, पुन्हा होतं तसं ठेव. थोडंसं जमेल, थोडा विचार केला तू तर अजून. तर नेक्स्ट नेक्स्ट कोण आहे? शिवराज आहे. शिवराजने पण एका कोड्याचं उत्तर सोडवलं होतं मागे. आता पाहूया त्याला जमेल का. असं नव्हतं हे. हां, तिथे होती, अगदी बरोबर. शिवराज, चार स्टिक्स घे शिवराज. तू दोन घेतल्या, अजून दोन स्टिक्स बाकीत शिवराजच्या. आपल्याला पाच चौकोन करायचे. हां, आता ह्या स्टिक्स पण पुन्हा त्या आकृतीत ठेवायचेत आपल्याला. झाले का सात चौकोन? पाच चौकोन झाले का? नाही, सातच चौकोन झालेले आहेत. पुढे कोण आलेलं आहे? पुन्हा होती तशी आकृती ठेवली. अनिकेत आलेला आहे. काय करतोय अनिकेत? चार स्टिक्स घ्यायच्यात अनिकेत. अनिकेतने एक चौकोन मोठा केलेला आहे आणि तीन चौकोन छोटे आहेत त्याचे. आपल्याला सात चौकोनापासून पाच चौकोन तयार करायचे आहेत. त्या स्टिक्स आपल्याला पुन्हा आकृतीत ठेवायच्या पण आहेत. विचार कर थोडासा, बघ जमते का. वेगळ्या पद्धतीने विचार करतोय अनिकेत. छान आहे. जमलं का रे? जमलं ना? हो, बघा असं डोकं चालवायचे. ठीक आहे, अजून हां पुन्हा होतं तसं. हां, सारखे नाही आहेत. ठीक आहे, मी दाखवल तुम्हाला शेवटी. सर्व सारखे चौकोन पाहिजेत. ही पण एक अट आहे, चालेल. पण त्याने प्रयत्न छान केला, त्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. पाच चौकोन त्याने तयार केले. चल वैष्णवी, कोण आता? चरण आहे का? ठीक आहे चरण, पाहूया. चरण विचार करतोय. आता अनिकेतने केलं ना, त्याप्रमाणे नाही करायचं बाळांनो, तो वेगळी पद्धत. प्रत्येक कोड्याचं सोल्युशन हे वेगवेगळं पण असू शकतं. ठीक आहे, चार स्टिक्स घ्यायच्यात चरण, आणि चार स्टिकपासून अशा पद्धतीने ठेवायच्या त्या की आपले किती चौकोन तयार झाले पाहिजे? पाच. तू पुन्हा होतं तसंच ठेवलेलं आहे. चला नेक्स्ट कोण आहे? वैष्णवी, तू केलेस का? वैष्णवीला दे आधी अंजर, तुला नंतर चान्स देऊ आपण. हां झालं, तो म्हणतो आहे मला पुन्हा एकदा करायचं. काय करायचं? द्यायचं त्याला? द्यायचं ना? ठीक आहे. वैष्णवीने किती स्टिक्स घेतले बाळांनो? तीन घेतले का? पाहूया. आणि वैष्णवी पण काहीतरी वेगळं डोकं लावण्याचा प्रयत्न करते. पाच चौकोन झाले, पण हे हां हे अर्धे अर्धे वेगळे दिसत आहे की नाही? किती चौकोन झाले आता? सहा. किती काड्या हलवल्या तू? पाच. किती हलवायच्या होत्या? चार. पुन्हा होतं तसं ठेवा. आता कुणाला चान्स द्यायचा आहे आपल्याला? कुणाला नाही द्यायचा? तुला पण घे. ठीक आहे, काही डोक्यात आलं असेल तर चान्स घ्या, नाहीतर उगाच चान्स घेऊ नका. हां, काढ्या
तू ज्या स्टिक्स उचलल्या होत्या ना त्या बरोबर उचलल्या होत्या, पण तुला लावायला जमेन आता. बघ थोडा प्रयत्न कर, जमलं तर ठीक आहे. तुला कळलं का? बरं, पाहूया आपण शिवण्याला पण एक चान्स देऊया. पाच चौकोन तयार करायचे आहेत आपल्याला. चल शिववैष्णवी, पाहूया वैष्णवी काही कमाल करू शकते का. यशोदा डोंट गाईड हर. अरे वा 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 वा, छान. सर्वांनी वैष्णवीसाठी टाळ्या वाजवा. अंजरने पण प्रयत्न केला होता पण तुला त्या मांडता आल्या नाहीत. अच्छा, यशोदाने तिला मदत केली. तू पण करणार होतीस का? ठीक आहे, तुझ्यासाठी पण टाळ्या. 1 2 3 4